विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण लॉग आणि अँटी लॉग पाहिल्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आपण बघणार आहोत तो यूज ऑफ लॉगरिथमिक टेबलमध्ये। आपण सगळ्यात महत्त्वाचे जे नियम वापरतो त्याला आपण लॉज ऑफ लॉगरिथमिक टेबल असं म्हणतो। पहिला नियम हा मल्टिप्लिकेशनचा आहे, म्हणजे त्याला आपण गुणाकाराचा नियम असं म्हणतो, लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन। काय नियम आहे आपण बघूया। लॉग ए एन टू बी, ए एक नंबर आहे, बी हा दुसरा नंबर आहे, जर या दोघाचा गुणाकार करायचा असेल तर लॉगमध्ये काय होतं, याचं लॉग ऑफ फर्स्ट नंबर प्लस लॉग ऑफ सेकंड नंबर। काय नियम आहे, गुणाकाराचा नियम, किंवा तेव्हा लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट इज लॉग ऑफ ए इंटू बी, ए इज वन नंबर अँड बी इज अनदर नंबर, देन लॉग ऑफ ए इंटू बी कॅन बी रिटन एज लॉग ए प्लस लॉग बी। सेकंड रूल इज भागाकाराचा नियम आहे, त्याला आपण लॉ ऑफ डिवायडेशन असं म्हणतो, लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी। भागाकाराचा नियम असा आपण म्हणतो, लॉग ए डिवायडेड बाय बी कॅन बी रिटन एज लॉग ए मायनस लॉग बी। तिसरा जो नियम आहे तो आपण पॉवरचा लॉ असं म्हणतो, याला लॉग ऑफ ए टू दी पॉवर एन इज इक्वल टू एन इन टू लॉग ऑफ ए। आणि फोर्थ जो लॉ आहे तो रूटचा लॉ आहे, लॉग ऑफ एमथ रूट ऑफ ए इज इक्वल टू वन बाय एम इन टू लॉग ऑफ ए। अतिशय महत्त्वाचे चार नियम आपण लॉगरिथम बुकचा उपयोग करत असताना कॅल्क्युलेशनसाठी करतो। पहिला नियम गुणाकाराचा, दुसरा भागाकाराचा, तिसरा पॉवरचा आणि चौथा रूटचा। तर या नियमाचा उपयोग करून आपण जे अवघड प्रॉब्लेम आहेत किंवा फिजिक्समध्ये आपल्याला जे वेगळे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्याच्यासाठी आपण या नियमांचा आणि लॉग आणि अँटी लॉगचा उपयोग करत असतो। तर पहिल्यांदा आज आपण पहिला नियम बघूया। पहिल्या नियमावरचं एक फर्स्ट एक्झाम्पल आपण बघतो आहे, फर्स्ट लॉवरचं एक्झाम्पल आपल्याला काढायचं आहे। फाइंड 394.7 इंटू 1985 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। बघा संख्या किती मोठी आहे, 394.7 गुणिले 1985, याचा जर गुणाकार पद्धतीनं गुणाकार करायचं म्हटलं तर आपलं अख्खं पेज भरेल पण गुणाकार बरोबर येणार नाही। पण लॉगचा जर उपयोग करून आपण हा गुणाकार करतो आहे तर आपलं ते एक मिनटामध्ये उत्तर येत आहे, तर आपण ते बघूया। पा आपण काय केलं, लेट एक्स इज इक्वल टू 394.7 इंटू 1985। आता पहा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स काय होतंय, पहा लॉग एक्स इज इक्वल टू लॉग 394.7 इंटू 1985। Using the law of logarithm, log 394.7 into चं इथं काय होईल, प्लस log 1985। आता आपल्याला log माहिती आहे, आपण बघितलं आहे याच्यामध्ये किती प्युअर डिजिट्स आहेत, 3, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स येणार 2। 39चा 4 आणि 7मध्ये आपल्याला बघायचं आहे, त्याच्यासाठी आपण उपयोग करणार आहोत लॉगचा। आत्ताच आपण तो टेबल पाहिलेला आहे आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला मी सेंड केलेला आहे। 39चा 4 7मध्ये आपण बघतो आहे, 39चा 4 7मध्ये ॲड करतो आहे आपण 6359 63 येत आहे मेंटेचा,
5963 प्लस इथं हाऊ मेनी पी आर डिजिट्स आहेत, चार आहेत, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स त्याची आली तीन. आपण 19085 बघतो आहे, 19085 2978 आपण ॲड करूया. 3 + 8 = 11, 7 + 7 = 14, 10 + 9 = 19, 3 + 5 = 8 आणि 5 + 2 + 3 = 5. हे आपलं कशाची किंमत आली? लॉग एक्स आली. म्हणून एक्स इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ 5.8941. आता आपण मी अँटी लॉग पण तुम्हाला शिकवलं आहे. 8941 आपल्याला बघावं लागेल, 8941 आपण बघतोय 2 4 6 7 8 3 6 आलं आपलं आन्सर. बघा इथं 7 8 3 6 इथं नीट लक्ष द्या बेटा, इथं किती आहेत? 5 आहेत. 5 आपण 1 मिसळतोय म्हणजे 6, डावीकडून 1 2 3 4, आपल्याकडे 6 नाही आहेत म्हणून 2 0 आपण वाढवायचे आणि मग दशांश द्यायचा. पण ही संख्या आपल्याला लिहायला खूप अवघड जाते किंवा वाचायलासुद्धा आपल्याला 783,600 अशी संख्या आपल्याला वाचायला पण अवघड जाते. म्हणून आपण पावरमध्ये याला लिहूया. याचा आन्सर आपण असं पण लिहू शकतो, 7.836 × 10⁵ अशा पद्धतीनं पण आपण आन्सर लिहू शकतो. तर एवढा मोठा गुणाकार आपण लॉगच्या साह्याने अगदी 1 मिनिटात पूर्ण केलेला आहे. ह्या अगदी स्टेप्स आहेत, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आपण डायरेक्ट या स्टेपवरून या स्टेप आणि हे आन्सर असं करू शकतो. म्हणजे आपल्याला याच्यापेक्षासुद्धा कमी वेळामध्ये हा गुणाकार करता येतो. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. मी तुमच्यासाठी 1-2 एक्झाम्पल या ठिकाणी देते प्रॅक्टिससाठी. 99.89 × 0.8949. सेकंड एक्झाम्पल इज 0.7489 × 199.3. थर्ड एक्झाम्पल 4.894 × 9912. चालत. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थांबतोय. पुढचे जे लॉज आहेत आपण त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.